सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेती साठ्यातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आलाय. याबाबत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आलाय. या प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शेगाव आणि जळगाव जामत तालुक्यातील काही रेती साठ्यांवर धाडी टाकून पंचनामे करण्यात आले. याबाबत चौकशी अंती अवैधरित्या रेती साठा करणाऱ्या कंत्राटदाराला 79,83,950 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेती साठा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामत तालुक्यातील रेती घाटातून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केला जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ निरीक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिये यांचे नव्याने स्थळ निरीक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी या ऑपरेशनची माहिती लीक न होऊ देता खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शासकीय अधिकारी आणि पत्रकारांना सोबत घेत रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी घातल्या होत्या. त्यामुळे रेती माफिया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील इटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटाचा समावेश आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेतीसाठी आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच GPS यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी करून पंचनामेही करण्यात आले. यामध्ये चौकशी अंती कंत्राटदार समीर दुष्यंत दलाल यांनी मौजे भास्तान येथील गट क्रमांक 68 मध्ये 1,200 ब्रासची रेती साठा करण्याची परवानगी असताना 1,910 ब्रास रेती साठा केलेला असून त्यांनी 710 ब्रास अतिरिक्त रेती साठा केल्याचे सिद्ध होत आहे. सदर घटनाधारक हा सरकारी रेती लिलावा धारक असल्याने माननीय जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी सन 2020 ते 2021 साठी निश्चित केलेल्या रेतीची सरासरी हाताची किंमत ₹2,169 प्रति ब्रास प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48/7 अन्वय 5-pat दंड आकारणी निश्चित करून रॉयल्टी आणि दंड असे एकूण 79,83,950 रुपये सरकारी खजिन्यात भरण्याकरिता आदेश पारित करण्यात आले. विशेष म्हणजे सदर दंडाची रकमेचा भरणा 7 दिवसाचे रक्कम भरण्याचे आदेश शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले आहे. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.